हॅलो मित्रांनो, मी स्वप्नील जाधव आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. अँड आज आहे 25th of September आणि आज वाजले सकाळचे 11. आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करतोय. आज मी खूप हॅपी आहे कारण का मला फायनली रॉयल एनफील्डकडनं मेल आलेला आहे आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे की 26th of September रॉयल एनफील्डची ऑफिशियल वन राईड आहे, म्हणजे त्यांची ऑफिशियल राईड असते ही वन राईड म्हणून. आणि त्याच्यासाठी त्यांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे. मी कालच मला मेल आला होता त्यांच्याकडनं. आणि अजून भारी गोष्ट अशी आहे की ते मला न्यूली लॉन्च रॉयल एनफील्डची क्लासिक 350 जी नवीन लॉन्च झालेली आहे ती मला भेटणार आहे चालवायला. आणि मी प्रचंड हॅपी आहे या ह्याच्यासाठी. मग म्हणलं की आपण आजच ब्लॉग स्टार्ट करूया कारण का इव्हेंट उद्या आहे, पण आज मी गाडी घेणार आहे माझ्याकडे आणि मला 3 ते 4 वाजता काहीतरी गाडी घ्यायला जायचं आहे बाणेरला. तर मी म्हणलं की या ह्याच्यावरच आपण ब्लॉग स्टार्ट करूया. आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फक्त गाडी दिसणार आहे आणि राईड त्याच्यावर राईड केलेली ती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे ते क्लिप्स. म्हणजे ती उद्या मी राईड करणार आहे तर उद्याचा वेगळा ब्लॉग बनवणार आहे. आजचा हा ब्लॉग बनला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीचे थोडेफार फुटेज बघायला भेटणार आहे. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे मी कुठनं बाईक कलेक्ट करतोय. नंतर थोडेफार चालवल्यावर मी तुम्हाला एंड ऑफ द व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की गाडी कशी वाटतीय. कारण का मी खूप एक्साइटेड आहे कारण का रॉयल एनफील्डचं अख्खं न्यू इंजिन आहे त्याच्यावर. म्हणजे रॉयल एनफील्डचं जुनं इंजिन नाही आहे, नवीन इंजिन आहे त्याच्यावर. मी ऐकलेले की व्हायब्रेशन नाही आहेत आणि राईड एक्सपिरियन्स खूप चांगला आहे त्या गाडीचा. तर ते चेकआउट करण्यासाठी ब्लॉग नक्की अख्खा बघा. आणि गाईज प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक सबस्क्राईब अँड शेअर नक्की करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ मी टाकले आहेत खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे तुमचा अँड तुम्हाला व्हिडिओज माझे आवडतात पण आहे, तर त्यासाठी खूप थँक्यू. आणि तर अजून मला जाण्यासाठी अजून खूप वेळ आहे. आत्ताशी 11 वाजलेत, मला त्यांनी 3 वाजता बोलवलेलं आहे बाईक कलेक्ट करण्यासाठी. तर तोपर्यंत मी जे दिवसा घरी असून जे डेली जे मी काम करतो, म्हणजे FEB सिम्युलेटरवर प्रॅक्टिस करणं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. कारण का FEB पण मी खूप मनात घेतलेले आहे, मला ते करायचंच आहे आणि शिकणं थोडंसं अवघड आहे. पण मी दररोज माझा प्रोग्रेस होतो आहे. थोडे मला कंट्रोल जमायला लागलेत आत्ता. आणि स्टे ट्यून्ड विथ माय व्हिडिओ. अशी माझी दिवसाची स्टार्टिंग होती. म्हणजे दिवसाचे नाही म्हटलं तरी 2-3 तास तरी मी सकाळचे FEB सिम्युलेटरवरच प्रॅक्टिस करतो. आणि तुम्हाला आत्ता दाखवलं एवढं तुमच्यासाठी पास आहे. कारण काय अजून तुम्हाला दाखवलं तुम्हाला हे बोर होईल. कारण का खूप जणांना वाटत असेल काय करतोय, गेम खेळतोय हे. पण माझ्यासाठी हे खूप गरजेचं आहे. मला FEB शिकणं, मला शिकायचंच आहे. आणि तर याच ह्याच्यावर मी आत्ता तुम्हाला परत थोड्या वेळाने भेटतो. मित्रांनो, मी आत्ता फायनली निघालोय बाणेरला गाडी पिकअप करायला. पण आता अजून एक प्रॉब्लेम असा आला आहे की GoPro माईकमध्ये व्हॉइस रेकॉर्ड होत नाही आहे. तर माझी सवय असती दरवेळीस की कुठेही राईड करायच्या आधी सगळं इक्विपमेंट्स बघायचे नीट आहेत की नाही. तर तसंच मी माईक लावला. तर माझ्याकडे 2 माईक आहेत, दोन्ही माईकमध्ये सेम प्रॉब्लेम आहे. तर आता मी पहिलं माझ्या एका मित्राच्या घरी चाललो आहे, पंकज सर आहेत म्हणून. तर त्यांच्या इथं चाललो आहे आणि त्याच्यानंतर मित्राच्या घरी जाणार. तर पंकज सरकडनं आपण आता GoPro ॲडॅप्टर घेणार आहे पहिला. आणि GoPro ॲडॅप्टर भेटल्यावर मग माईक लावून बघणार आहे की चालतोय का नाही आहे. नाहीतर आता मग उद्याचं मला टेन्शन आलं की आपण कसा ब्लॉग बनवणार आहे. तरी तुम्हाला मी अपडेट सांगेलच. आणि आता थोडा वेळ तुम्हाला GoPro काही फुटेज भेटणार नाही कारण का व्हॉइसच रेकॉर्ड होत नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो पुढं काय होतं आहे ते. तर मित्रांनो, आत्ता मी फायनली पंकज सरांकडनं हे घेतलं आहे, GoPro ॲडॅप्टर घेतलेलं आहे आणि त्यांचा माईक पण वापरतो आहे. आय होप सो माईक आता प्रॉपर व्हॉइस कॅप्चर करत असणार आहे. कारण मोटो ब्लॉगला आहे ना, जोपर्यंत ऑडिओ क्वालिटी एकदम मस्त नसती ना, तर व्हिडिओ क्वालिटी किती चांगली असू दे तुमची त्यांनी काहीच फरक पडत नाही. ऑडिओ खूप खूप गरजेचं असतं.
तर ह्याच्यासाठीच मी आत्ता फार लांब माझ्या घरापासून वेगळं म्हणजे वेगळा रूट घेऊन लांब गेलो, त्यांच्याकडे गेलो, मग तिथनं परत आता तोच घराचा रूट घेऊन परत जाणार आहे मी बाणेरला. फक्त गोप्रोनी माईक प्रॉपर वॉइस रेकॉर्ड केला पाहिजे म्हणजे झालं. आणि दरवेळेस सारखं चांदणी चौकमध्ये फुल ट्रॅफिक, ते काम चालू आहे म्हणून फुल ट्रॅफिक होतं दरवेळेस. मी जेव्हा जेवढ्यांदा आलो आहे तेवढ्यांदा चांदणी चौकमध्ये मला ट्रॅफिक भेटतं. आणि या गाडीचं हँडल लय मोठं आहे, मला सवयच नाही. जेव्हा माझ्याकडे पण क्लासिक 500 होती ना तेव्हा पण सेम हँडल होता माझ्याकडे, सेम असे लाईट्स बसवायचो मी. ओके, आणि हा ट्रक बंद पडला आहे म्हणून ट्रॅफिक झालं होतं आणि आता आहे ट्रॅफिक तसं, पण आता मला वाटतं सुटेल लवकर. आणि मी चांदी बाणेरला जाण्यासाठी चांदणी चौकचा रूट घेतो, चांदणी चौक तिथनं बावधान, बावधानवरनं मग बाणेर, तो मला जास्त जवळ पडतो. तर आत्ता मी फायनली सॅडल स्टोरला पोचलेलो आहे आणि जसं तुम्ही बघू शकता रायडिंग जॅकेट, हेल्मेट, रायडिंग पॅन्ट्स प्रॉपर आहेत. आणि एक मी प्रॉपर व्हिडिओ सॅडल स्टोरची पण बनवेल, जर तुम्हाला बघायचं असेल की सॅडल स्टोरमध्ये काय काय भेटतं तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. अँड कधी व्हिजिट करणार असेल तर इथं तुम्हाला कौस्तुभ बसलेलाच आहे. कधी कुठलीही गरज लागली, कुठलेही प्रोडक्टचं प्रॉपर नॉलेज पाहिजे, इथं हर्षद भैया म्हणून पण असतात आणि कौस्तुभ असतो, हा तुम्हाला कधीही सांगेल आणि प्रॉपर नॉलेज सांगेल आणि तुम्हाला प्रॉपर गरजेची गोष्टच सांगेल इथं फक्त. तर आता आम्ही इथनं अजून थोडा वेळ मी थांबणार आहे आणि मग मी कौस्तुभला घेऊन बाणेरच्या किंग्स ऑटो रायडर शो रॉयल एनफिल्डच्या शोरूमला चाललो आहे. तिथनं मला बाईक कलेक्ट करायची आहे आणि कलेक्ट करून मग मी तुम्हाला थोडेफार शॉर्ट्स तर नक्कीच दाखवेल. आणि जाताना घरी जाताना पण तीच गाडी असणार आहे तर मोटो ब्लॉगवर पण मी तुम्हाला सांगेल की थोडासा फील कसा आहे. तसा मी प्रॉपर रिव्ह्यू व्हिडिओ मी 2 दिवसांनीच देईल, कारण का जरा 2 दिवस तरी लागेल की गाडीला समजायला की गाडी कशी वर्क होती काय होती, तर हे पण मी नक्की सांगेल. आणि मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये. तर आत्ता फायनली मी रॉयल एनफिल्डच्या शोरूममध्ये बाणेरला आलेलो आहे आणि इथं गाड्या बघू शकता तुम्ही. ह्या गाड्या सगळ्या मीडियाचे आहेत, मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने परत दाखवेल. पण आज खास व्यक्ती मी तुम्हाला भेटवतो, तर तुम्हाला जसं माहिती आहे मी रॉयल एनफिल्डला आधी इथं बाणेरला काम करायचो, तर इथं आल्या आल्या मला ते सगळे आठवणी आले की कोण मित्र होतं कसं. आत्ता मी आमच्या सरांना पण भेटलो आणि माझा खास मित्र हा होता आतिक. तर ह्यांनी मला खूप काही सांगितलं होतं की मी नवीन होतो तर कसं कर काय कर, आणि माझ्या पोस्टच्याबद्दल पण माहिती ह्यांनीच मला खूप काही सांगितलेली की CRT असं असतं तसं कर हे कर. तर आतिक सगळ्यात माझा क्लोज मित्र होता त्यावेळेसचा आणि आता खूप भारी वाटतंय मी याच शोरूममध्ये आलो आहे, मीडिया बाईक पण घ्यायला, तर भारी वाटतंय. तर मित्रांनो फायनली मी गाडी पिक केलेली आहे. आता आपण परत सॅडल स्टोरला चाललोय. वा, पहिलं इम्प्रेशन मी आत्ता फक्त दुसऱ्या गिअरवरच आहे. मी आत्ताही सांगू शकतो इंजिन खूप रिफाईंड आहे, खूप रिफाईंड आहे. म्हणजे आधीच्या क्लासिकपेक्षा इंजिन लगेच सांगू शकतो मी रिफाईंड आहे म्हणून, कळतच आहे तेवढं की खरंच भारी आहे. वा, मला वाटलं नव्हतं रॉयल एनफिल्डचं इंजिन एवढं कधी स्मूथ होईल म्हणून, कारण का आम्ही माझ्याकडे जेव्हा क्लासिक होती तेव्हा आम्ही एवढं मी पसरली तिला 1,60,000 चालवली आहे, अख्ख्या व्हायब्रेशन आणि ह्याच्यात चालवली ते इंजिन तेव्हा पाहिजे होतं. किती भारी वाटलं असतं त्यावेळी चालवायला. खूप छान खूप छान खूप चांगला रिस्पॉन्स आहे गाडीचा. आणि आत्ता मी फायनली परत सॅडल स्टोरवरनं निघालो आहे आता घरी. साऊंड पण खूप मस्त आहे गाडीचा, सो वाटतं की स्टॉक आधीच्या क्लासिकच्या स्टॉक साऊंडपेक्षा ह्याला थोडा थंब आहे, म्हणजे एवढा नाही आहे पण आहे. आता इथं थोडासा ऑफ रोड पॅच पण येतोय, तर आपण थोडासा ऑफ रोड पण चालून बघू गाडी कशी वाटते.
तसं रॉयल एनफील्ड आणि ऑफ रोडचा खूप आधीपासून संबंध आहे. पण रॉयल एनफील्डच्या गाड्या कधीही ऑफ रोडसाठी तुम्ही आरामशीर ट्राय करू शकता ऑफ रोड पण. माझ्याकडे जी रॉयल एनफील्ड हिमालयन आहे मी त्याबरोबर खूप हॅपी आहे, कारण का ऑफ रोडसाठी बेस्ट आहे गाडी आणि टुरिंगसाठी पण बेस्ट आहे. आणि आता मी फायनली घरी पोचलो आहे आणि आत्तापर्यंतचा गाडीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता. म्हणजे जेवढी मी चालवली आहे 30-40 किलोमीटर आत्तापर्यंत, तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आणि जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा तुमच्याबरोबर. आणि उद्याची जी नेक्स्ट व्हिडिओ येते ती मीच अजिबात करू नका, त्याच्यात मी डिटेल्स सांगणार आहे गाडीच्या बद्दल, कशी गाडी आहे, काय आहे, त्याचा कलर हे ते बाकी सगळी डिटेल्स तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार आहे. तर स्टे ट्यून्ड विथ माय व्हिडिओ अँड थँक्यू फॉर वॉचिंग.